एमआयडीसी कुडाळ ऑक्सिजन रिफिलिंग प्लांटचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ऑनलाईन उद्घाटन झालं. यावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्याला आवश्यक असलेल्या ऑक्सिजनपेक्षा जास्त निर्मिती करून ठेवा असं मत त्यांनी यावेळी व्यक्त केलं आहे. माझं गाव कोरोनामुक्त, कोरोनामुक्त गाव ही संकल्पना राबवा यासाठी पालकमंत्री, खासदार, आमदार, नगरसेवक यांनी प्रयत्न करावेत असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कुडाळ येथील एमआयडीसी येथील ऑक्सिजन प्लांटच्या उद्घाटन प्रसंगी केलं. सिंधुदुर्ग या जिल्ह्याच्या गावस्वळामध्ये छत्रपतींच्या सिंधुदुर्ग जलदुर्गावरनं पडलेला आहे. तो महाराजांनी बांधलेला जलदुर्ग आणि छत्रपती शिवाजी महाराज म्हटल्यानंतर एक लढण्याची परंपरा किंवा वारसा आलाच आणि तो वारसा तुम्ही या माध्यमातून पुढे नेत आहात. तो हरितो महाराष्ट्र असला, हरितो मावळा असला, तर तसं तुम्ही न हारता, हारणं तर शक्यच नाही, पण आत्मविश्वास न गमावता एक एक पाऊल आत्मविश्वासाने पुढे टाकता आहात. मला खरंच पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद द्यायचे. तर ऑक्सिजनची क्षमता वाढवून ठेवणं, आरोग्य सुविधा वाढवून ठेवणं, चाचण्यांची क्षमता, आता सुद्धा संध्याकाळी एक कंपनी त्यांनी आता पुढे हे घेतलेलं आहे, शोध लावला आहे की घरच्या घरी टेस्ट करता येते. होम टेस्ट की म्हणजे घरच्या घरी तुम्ही टेस्ट करू शकता. तर असे पण काही आता लोक येत आहेत म्हणजे आता या गोष्टीवर सुद्धा आपण मार्ग काढतोय, पण औषध जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आपल्याला खूप काळजी घ्यावी लागणार आहे. आणि तशी काळजी तुम्ही घेत आहात त्याच्याबद्दल खरंच मनापासून मी तुम्हाला धन्यवाद देतोय. ऑक्सिजनची क्षमता वाढवून ठेवणं, आरोग्य सुविधा वाढवून ठेवणं, चाचण्यांची क्षमता, आता सुद्धा संध्याकाळी एक कंपनी त्यांनी आता पुढे हे घेतलेलं आहे, शोध लावला आहे की घरच्या घरी टेस्ट करता येते. होम टेस्ट की म्हणजे घरच्या घरी तुम्ही टेस्ट करू शकता. तर असे पण काही आता लोक येत आहेत म्हणजे आता या गोष्टीवर सुद्धा आपण मार्ग काढतोय, पण औषध जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आपल्याला खूप काळजी घ्यावी लागणार आहे. आणि तशी काळजी तुम्ही घेत आहात त्याच्याबद्दल खरंच मनापासून मी तुम्हाला धन्यवाद देतोय. पुन्हा एकदा ज्यांचे ज्यांचे हातवार लागले त्या सगळ्यांना धन्यवाद देतो. जिल्हाधिकारी महोदया, तुम्हाला, तुमच्या सर्व सहकाऱ्यांना, पोलीस प्रशासनाला आणि माझ्या सर्व आमदार, खासदार, सर्व लोकप्रतिनिधींना मनापासून धन्यवाद देतो. जे जे जेव्हा जेव्हा शक्य असेल ते तुमच्या जिल्ह्याला सरकार म्हणून तर देईनच, मात्र तुम्ही सुद्धा आता एक पॉईंट केला पाहिजे की आम्ही आमचा जिल्हा कोरोनामुक्त करू शकतो. जसं तुम्ही हा प्लांट महाराष्ट्रातला पहिला प्लांट टाकला की आम्ही विक्रमी वेळेमध्ये हा पहिला प्लांट टाकला, तसं मला माझं सिंधुदुर्ग महाराष्ट्रातला पहिला कोरोनामुक्त जिल्हा करून पाहिजे. पहिला जिल्हा पाहिजे माझा सिंधुदुर्ग, पहिला जिल्हा कोरोनामुक्त आम्ही करणारच. आणि तुम्ही एकदा ठरवलं तर ते होऊ शकतं. तसं ते तुम्ही ठरवाल आणि लवकरात लवकर सिंधुदुर्ग कोरोनामुक्त कराल आणि करावे अशी शुभेच्छा देऊ. यावेळी खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक, जिल्हाधिकारी के मंजुलक्ष्मी, जिल्हा पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे, संजय पडते, नागेंद्र परब, संदेश पारकर, अभय शिरसाट, संचिता महापात्रा, अतुल अमित सामन, प्रांताधिकारी सौ वंदना करमाळे, तहसीलदार अमोल पाठक, काका कुडाळकर, अमरसेन सावंत, डॉक्टर संजय निगुडकर, विलास कुडाळकर, रुपेश पावसकर, उपसभापती जयभारत पालव, संजय भोगटे, संतोष शिरसाट आदी उपस्थित होते. जिल्हा आणि कणकवलीला देखील आपण ऑक्सिजनचे प्लांट उभे करतोय. तालुक्याच्या ठिकाणी देखील ऑक्सिजन प्लांट असावा अशा पद्धतीचा प्रस्ताव आम्ही महाराष्ट्र शासनाकडे पाठवला आहे. काही ठिकाणी आम्ही डीपीसीत देखील ऑक्सिजन प्लांट करण्याचा निर्णय घेतलेला आहे. ऑक्सिजन बेड देखील आता जिल्ह्यामध्ये जे 565 आहे ते वाढून 1000 पर्यंत आम्ही एक महिन्यामध्ये करणार आहोत. कारण तिसऱ्या लाटेला आपल्याला सामोरं जायचं आहे. सीसीसी जे आता 800 आमच्याकडे बेड आहे ते देखील आम्ही 2000 पर्यंत करू शकतोय. आणि तिसरी लाट जर आली तर त्याच्या संदर्भात देखील आम्ही प्रिकॉशन घेतोय. आणि म्हणून जेवढं काही यंत्रणे मार्फत आपल्या नेतृत्वाखाली सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये करता येईल तो करण्याचा प्रामाणिकपणाचा प्रयत्न आम्ही सगळे मिळून करतो. विशेषतः सीएसआरमधलं जे सिंधुदुर्गाला मदत करणारे आहे त्यांचं देखील सर आपल्यासमोर कौतुक करणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये सारस्वत बँक असेल, अनेक उद्योजक आहेत, अनेक स्वतः पुढे येऊन काम करणाऱ्या सामाजिक संस्था आहेत. विशेषतः आदित्य साहेबांनी देखील ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स पाठवलेले आहेत. आता 2-4 दिवसामध्ये अजून 10-15 व्हेंटिलेटर्स आदित्य साहेब सिंधुदुर्ग रत्नागिरीसाठी पाठवणार आहेत. त्याच्यामुळे आरोग्याची सुविधा जास्तीत जास्त वाढवण्याचा प्रयत्न हा सिंधुदुर्ग आम्ही सगळे मिळून प्रामाणिकपणाने करतोय. आणि विशेषतः हा जो प्लांट उभा राहिला त्याच्यामध्ये विनायक राऊत साहेबांनी सांगितलं आणि लढावडीने सांगितलं की रात्री सर एकदा एका घरापूर्वी अशी परिस्थिती आली रात्री 3 वाजता की आमच्याकडचा ऑक्सिजन संपला
आणि 2 तासामध्ये जर ऑक्सिजन मिळाला नाही तर रुग्णांचं काय होणार, फार मोठा प्रश्न आमच्या सगळ्यांचं बरोबर उभा राहिला. आणि नंतर त्यावेळी रत्नागिरी जिल्ह्यात आपण ऑक्सिजन आणला आणि त्यावेळी आपण निर्णय घेतला की आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये देखील ऑक्सिजनचा रिफिलिंग प्लांट असला पाहिजे. आणि म्हणून माझे मोठे बंधू असतील, नरावडे असतील, विनायक रावसाहेबांचा पाठपुरावा असेल, वैभव नाईक असतील, त्या सगळ्यांनीच एक मिशन हातामध्ये घेतलं आणि 15 दिवसामध्ये कुठच्याही परिस्थितीमध्ये हा रिफिलिंग प्लांट सिंधुदुर्गामध्ये उभा केला पाहिजे अशा पद्धतीचा आम्ही निश्चय केला. जागेसाठी देसाई साहेबांचं आम्हाला सहकार्य लाभलं, MIDC च्या अधिकाऱ्यांचं लाभलं प्लांट उभं करणारं. सिंधुदुर्ग जिल्हा हा पहिला जिल्हा आहे आणि मगाशी साहेब म्हणजे सांगितलं ते देखील बरोबर आहे की प्लांट जरी मोठा टाकलेला असला तरी रुग्णांची संख्या ही आता काही दिवसामध्ये कमी झाली पाहिजे. आणि त्याच पद्धतीनं आपण सगळे काम करतोय. आमची जिल्हाधिकारी असतील, पोलीस अधीक्षक असतील, आमची सगळीच यंत्रणा असेल, आरोग्याची यंत्रणा असेल, प्रामाणिकपणानं त्या ठिकाणी काम करते. आणि म्हणून या कार्यक्रमाला जर आपण वेळ दिला आमच्या छोट्या छोट्या गोष्टींवर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून आपण लक्ष ठेवून आहात, आम्हाला आशीर्वाद देत आहेत, त्याबद्दल मी मनापासून आपल्याला धन्यवाद देतो. सर, हा जो प्रकल्प होत आहे त्याच्यामुळे सर एकदम जवळ आहे आम्हाला. जे सिव्हिल हॉस्पिटल आहे ते फक्त आम्हाला 1/2 तास 20 मिनिटात पोहोचणार. आणि कुडाल महिला रुग्णालय जे तिसऱ्या लाटमध्ये सर आम्ही तिथे आमच्या महिला आणि मुलांच्या पण वॉर्डचे प्लॅनिंग करत आहोत. आमदार साहेबांनी पण त्याच्यासाठी भरपूर एफर्ट्स घेतलेले आहेत सर की ते तिसऱ्या लाटसाठी तयार करून ते उभा करण्यासाठी. तर हा सर आम्हाला हा ऑक्सिजन प्लांट झाल्यानंतर जिल्ह्याच्या ऑक्सिजन बेड वाढवण्यामध्ये आणि लवकर ऑक्सिजन म्हणजे प्रत्येक रात्री रात्री सर एक एक गाडी येईपर्यंत आम्हाला जे झोपच येत नव्हते ते सिच्युएशन जाऊन आता थोडा पुढच्या तिसऱ्या लाटसाठी आम्ही कम्फर्टेबल होणार. आणि सर एकदम फास्ट जलद गतीने हा काम झालेले आहे सर. 16 तारखेला जून 16 तारखेला आमच्याकडे वादळ आले होते, त्याच्यानंतर 20 तारखेला हा कामाची सुरुवात झाली. आणि श्री अतुल नलावडे आणि त्यांचे टीम आणि आमच्याकडे पण डॉक्टर बानावळकर आणि इथे काम केलेले श्री शेख आणि त्यांचे टीम, आमचे SP साहेब, आम्ही सगळेजण पण सर सोबत एवढे फॉलोअप करत होते. आणि सगळे प्रपोजल्स आणि परवानग्या पण लवकर आम्हाला भेटले, त्याच्यामुळे 2 आठवड्याच्या टाईममध्येच आम्हाला हा 6 गेअरचे टँक उभारण्यामध्ये एक श्रेय भेटले सर. आणि पुढच्या कालातमध्ये पण हा 6 गेअरमधून 20 गेअरपर्यंत ह्यांच्या कपॅसिटी वाढवण्याचा पण स्कोप आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याला स्वतःचा ऑक्सिजन प्लांट नव्हता आणि त्याच्या शोधामध्ये होतो. तुम्ही सुद्धा मिशन ऑक्सिजन जाहीर केलं होतं आणि अशा वेळेला आम्ही रत्नागिरी, कोल्हापूर किंवा गोव्यावर अवलंबून होतो. आणि मग अशा वेळेला आमच्या मदतीला धावून आले ते माननीय किरण सामंत आणि त्यांच्याबरोबर आलेले अतुल नलावडे आणि सचिन आमरे ह्या 2 तरुणांनी अत्यंत धाडसीपणे आणि कोणत्याही व्यावहारिक म्हणा नफा तोटा लक्षात न घेता या कुडाळच्या ठिकाणी आले आणि त्यांना हा मी प्रस्ताव ठेवला आणि त्यांनी तो क्षणात मान्य केला. साहेब, ह्या प्लांटचं जे वैशिष्ट्य आहे ते खरं म्हणजे फक्त 15 दिवसात हा एवढा मोठा प्लांट उभा राहिलेला आहे. आणि आपल्याला मी तुम्हाला अगदी टाइम टू टाइम त्याची कल्पना देत होतो, आपणही वेळोवेळीला प्रोत्साहन देत होता. आणि ते करत असताना सुभाष देसाई साहेबांचं MIDC डिपार्टमेंट म्हणा, अभलंगन साहेब आहेत ते म्हणा किंवा इतर सर्व डिपार्टमेंटनी अगदी म्हणजे MIDC ने सुद्धा आधी ताबा दिला प्रॅक्टिकली आणि नंतर कागदपत्री सगळे कार्यक्रम पूर्ण केले. म्हणजे अवघ्या 15 दिवसामध्ये हा प्लांट उभा करण्याचं काम डॉक्टर बानावलेकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेलं आहे. नेतृत्वाखाली आपण मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिली कोविड लॅब आपल्या जिल्ह्यामध्ये याच तालुक्यामध्ये झाली. महिला हॉस्पिटलसुद्धा आपल्या नेतृत्वाखाली आता आपण सुरू केलेलं आहे. त्याचबरोबर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयसुद्धा आपण मंजूर करून दिलं आहे, ते पण लवकरच या ठिकाणी सुरू होईल. आणि हा प्लांटसुद्धा म्हणजे खाजगींना सुद्धा उपयोगी पडेल आणि सरकारी हॉस्पिटललासुद्धा या प्लॅनमुळे निश्चित गैरसोय या ठिकाणी दूर होईल. आपण गेल्या 8 आठवड्यात आपल्याला कोटा पण वाढवून 6 टनातून 8 टन दिला आहे, भविष्यात तो आपण आणखी वाढवाल अशी अपेक्षा या ठिकाणी आहे. गेल्या म्हणजे दररोजच 600-500 पेशंट या ठिकाणी मिळत आहेत आणि रुग्णां मृत्यूचा दरसुद्धा वाढतो आहे. आणि खरं तर साहेब, मुंबईतनं जवळजवळ 1.5 ते 2 लाख लोक या जिल्ह्यात गेल्या 2 महिन्यामध्ये आलेले आहेत आणि त्यामुळे लस घेतल्यानंतर आम्हाला जरा ते वाढून दिले पाहिजेत लस, कारण मुंबईतले लोकसुद्धा जे 2 लाख आहेत ते सुद्धा इथेच लस या ठिकाणी घेत आहेत. ते एवढी साहेब मागणी पूर्ण करा. आणि जर टास्क फोर्स आपण या ठिकाणी जर पाठवली तर आपण मेहनत घेत आहेत, SP साहेब घेत आहेत, जिल्हाधिकारी घेत आहेत, CS घेत आहेत,
खासदार साहेब पालकमंत्री सुद्धा मिळून घेत आहेत. परंतु साहेब ही टीम पाठवली तर काय चुका असतील त्या चुका दूर होऊन मृत्यूदर कमी होण्याचं प्रमाण या ठिकाणी होईल. आपल्यांची वैशिष्ट्य अशी आहेत की झिरो ग्रीनफील्ड प्रोजेक्ट म्हणून आम्ही म्हणतो. जेव्हा पूर्ण काहीही प्लान नसतो, फक्त जमीन असते. जमिनीतून जमिनीपासून सुरुवात करून प्लांट चालू होईपर्यंत जो कालावधी या प्लांटमध्ये घेतलेला आहे साधारणतः 15 दिवसांचा, हा महाराष्ट्रातून नव्हे पूर्ण भारतातला रेकॉर्ड असेल. 15 दिवसामध्ये शून्यातून सुरू करून अगदी लायसन्सेस सगळ्या प्रकारचे मान्यता कुठलीही सिस्टम बायपास न करता हा जो प्लांट सगळे आम्ही लायसन्स मिळवले हा एक रेकॉर्डच म्हणावा लागेल. आणि त्याचबरोबर मला ह्या सगळ्या प्लांट उभा करताना आमचे सर्वात महत्त्वाचे किरण भैया सामंत यांनी ॲक्च्युली मला सुरुवातीला ही कल्पना दिली होती की तुम्ही इथे प्लांट करू शकता का. त्यांनी ॲक्च्युली मला इकडे जर पाठवलं की बघून ये तुला काय करता येईल, कारण सिंधुदुर्गमध्ये अशा प्रकारचा अजूनही कुठलाही प्लांट नाही आहे आणि इथे गंभीर परिस्थिती आहे. मग त्यानंतर आम्ही त्यांच्या सांगण्याप्रमाणे आम्ही इकडे आलो. कलेक्टर मॅडमनी आम्हाला बऱ्यापैकी 2-3 जागा दाखवल्या आणि त्या जागामध्ये आम्ही जागा पास करून त्या दिवसापासून आजपर्यंत हे इथले सगळे जे कोणी प्रशासकीय अधिकारी आहेत, कलेक्टर मॅडम आहेत, SP साहेब आहेत, आमचे माननीय मंत्री साहेब आहेत, खासदार साहेब आहेत, या सगळ्यांनी अगदी आउट ऑफ द बॉक्स रात्री 12-12, 1-1 वाजेपर्यंत आमच्या सगळ्या कामांचा पाठपुरावा घेऊन सगळं काम पूर्ण केलं. मी या प्लांटविषयी थोडक्यात सांगतो की हा आपण 6 KL मेडिकल ऑक्सिजन टँक उभा केलेला आहे आणि जो आपण साधारणतः 20 KL त्याची कॅपॅसिटी वाढवू शकतो. दिवसाला इथे आता सध्या आपण 600 ते 700 सिलेंडर दररोज भरू शकतो. त्याचबरोबर ड्युरा सिलेंडर ही जी नवीन टेक्नॉलॉजी आली आहे ते आपण तासाला 9 सिलेंडर भरू शकतो इथे, अशी कॅपॅसिटी आपण तयार केलेली आहे. आणि अजूनही जे काही सध्या आपली जी रिक्वायरमेंट आहे 8 टन 9 टन आपण ती पूर्णपणे या प्लांटच्या माध्यमातून आपल्या पूर्ण जिल्ह्याची पूर्तता करू शकतो. पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर 1 महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.